इंडियन प्रीमियर लीग वर आता कोरोना व्हायरसचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी IPL वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी IPL सारख्या मोठ्या कार्यक्रमास जाणे टाळावे यासाठी सरकार विचार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की आधीच मोठ्या कार्यक्रमांना रद्द केले जात आहे. लोकांचे जीवन मौल्यवान आहे. गर्दीच्या ठिकाणी व्हायरस पसरण्याचा धोका खूप जास्त आहे. म्हणून आम्ही IPL पुढे ढकलण्याच्या शक्यतेवर चर्चा करीत आहोत. आम्ही याबद्दल मत मागितले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे IPL पुढे ढकलण्याच्या प्रश्नावर सौरव गांगुली यांनी उत्तर दिले आहे. IPL पुढे ढकलली जाणार नाही आणि वेळापत्रानुसार IPL आयोजित केले जाईल असं सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे की BCCI IPL बाबत आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. IPL 2020 सुरूच राहील आणि कोरोना व्हायरस संदर्भात सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत.